उष्माघाताची लक्षणं कोणती आहेत उष्माघाताची कारणं काय आहेत उष्माघात झाल्यावर प्रथम उपचार म्हणून घरगुती उपाय काय करायची आणि उष्माघात होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल सविस्तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहावा उष्माघाताची लक्षणं पहिलं लक्षण आहे उष्माघातानंतर शरीराचं तापमान नियंत्रित करता येत नाही आणि तापमान सतत वाढत जातं नंबर दोन शरीराचे तापमान वाढल्यानंतरही घाम येत नाही नंबर तीन सतत मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात मानसिक बेचेनी व अस्वस्थता जाणवते नंबर त्वचेवर लाल खुना पुरळ दिसू शकतात नंबर पाच हृदयाचे ठोके जलद होतात रक्तदाब वाढतो श्वसनाचा वेग वाढतो सहा डोकेदुखी कायम राहते चक्कर येते सात मानसिक स्थिती बिघडू शकते काहीही विचार करण्याची किंवा समजून घेण्याची शक्ती नसते व्यक्ती गोंधळल्यासारखी होते अगदी मद्यपान घेल्यासारखी स्थिती होते आठ जर तुम्ही काही विचार करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला गोष्टी आठवत नाहीत नऊ ताप सतत वाढत जातो त्वचा कोरडी आणि फिकट पडते दहा लहान मुलांना उष्माघाताचे झटकेही येतात उष्माघाताची ही समस्या नेमकी उद्भवते का त्याची कारण पाहूया थंड वातावरणातून किंवा अचानक एसी रूम मधून कडक सूर्यप्रकाशात येणे दोन उन्हात जास्त वेळ घालवणे तीन कडक उन्हाळ्यात जास्त व्यायाम करणे चार शरीरातील गरजेपेक्षा पाणी कमी होणे पाच उन्हाळ्यात थंड पदार्थांचे सेवन टाळलं पाहिजे किंवा कमी करा उदाहरणार्थ दही काकडी टरबूज योग्य कपड्यांची निवड न करणे विशेषत जाड कपडे परिधान न करणे सुती कपडे उत्तम पर्याय आहे उन्हाळ्यात मद्याचे अतिसेवनही जड असते आणि त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते कारण त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमकुवत होते उष्माघात झाल्यास प्रथम उपचार म्हणून काय करावं एक जे लोक योग्य आहार घेतात आणि उष्माघातापासून सावध राहतात असे लोक शरीरातने आतून खूप मजबूत असतात पण तरीही उष्माघात होत असेल तर सर्वप्रथम काही गोष्टी केल्या पाहिजेत सर्वप्रथम थंड ठिकाणी झोपा पण एसी जास्त वेगाने चालू करू नका शरीराला श्वास घेऊ द्या ओल्या कपड्याने शरीर हलकेच पुसून घ्या आपला श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न करा आणि ताजी पाणी प्या इलेक्ट्रॉल द्रावण असेल लिंबू पाणी पिणे सर्वात फायदेशीर आहे त्यानंतर थोडा वेळ ओला टॉवेल डोक्यावर ठेवा म्हणजे तुमचा मेंदू डोके शांत होईल शरीराचे तापमान नियंत्रणात आल्यावर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा उलट्या पोटदुखी झाल्यास डॉक्टरांची संपर्क साधा ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या उष्माघाट टाळण्यासाठी आपण काय करू शकतो कोणते उपाय अवलंबू शकतो नंबर एक कडक सूर्यप्रकाशात जाणे टाळा दोन काही कारणास्तव घराबाहेर पडलाच तर लिंबू पाणी पिऊन बाहेर जा नंबर तीन द्रव पदार्थांचे वारंवार सेवन करा जसे की नारळ पाणी लिंबू पाणी थंड दूध चार सोडा कोल्ड्रिंक्स चहा आणि कॉफी यांपासून शक्यतो दूरच राहा हे शरीरातील पाण्याची पातळी कमी करतात पाच सुती कपडे वापरा सहा उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर करा सात पाण्याची बाटली कायम स्वतःबरोबर ठेवा म्हणजे पाणी पीत रहा,